लोहा शहर भारतीय जनता पक्ष आणि व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं आधार गरजूंना या कार्यक्रमाच्या अंतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज भोजन देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। आज आपण त्या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी केला। आता पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना ड्रायफ्रूट फ्रूट पाण्याची बॉटल सॅनिटायझर मास्क अशा पद्धतीनं वाटप केलेलं आहे आणि संध्याकाळपासून भोजनाच्या डब्याची व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे। नांदेडला पण भारतीय जनता पक्षाने असा उपक्रम सुरू केला, त्या धर्तीवर लोह्या इथे उपक्रम सुरू केला, या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत। व्यापारी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी कौतुक करतो। ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत आल्याच्या नंतर या ठिकाणची माहिती मी घेतली, या ठिकाणी काम करणारे स्टाफ कर्मचारी असेल डॉक्टर असतील अतिशय मेहनतीनं काम करतात। खरं तर लोहा पॅटर्न म्हणलं तर चुकीचं होणार नाही, खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टरही असतील, या सगळ्यांचं सहकार्य आणि एकूणएकांना समजावून घेऊन काम करण्याची पद्धत ही खरं तर प्रेरणादायी आहे। दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये देशात करोना जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नांदेडला करोनाचं पॉझिटिव्हचंही प्रमाण आहे आणि मृत्यूचंही प्रमाण आहे। खरं तर हे घडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील स्वयंभू नेते जबाबदार आहेत। आपण लसीच्या संदर्भातली जर माहिती घेतली तर पुणे जिल्ह्यामध्ये लस कमी कधी पडली असं आपण ऐकलं नाही, कारण तिथं अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आहे। आपल्यापेक्षा लहान जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये लस कधी कमी पडली हे कधी कोणी ऐकलं नाही, कारण तिथं राजेश टोपे साहेबांचं नेतृत्व आहे। पण दुर्दैवानं नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला लस नांदेडमध्ये आणता येत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकत नाही। आपल्याला करता येत नाही आणि दुसऱ्यानं केलेलं दाखवत नाही अशी अवस्था पालकमंत्र्याची निर्माण झाली। केंद्र सरकार ही लस राज्याला पुरवते आणि राज्याचं जे काही पॉईंट त्यांनी ठरवलेलं आहे डॉक्टर अर्चना पाटील आरोग्य संचालिका त्यांच्यामार्फत पूर्ण महाराष्ट्राला लसीचं वाटप होतं। आपल्या पालकमंत्र्याचं वर वजन नाही हे मी सांगण्याची आवश्यकता नाही। नांदेड जिल्हा लोकसंख्येच्या मानाने एवढा मोठा असताना किती प्रमाणात लस यायला पाहिजे होत्या ते दुर्दैवानं घडत नाही आणि प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकार लस देत नाही, केंद्र सरकार इंजेक्शन देत नाही, केंद्र सरकार ऑक्सिजन देत नाही, मग तुम्ही खुर्चीवर कशाला बसला? आपण खुर्चीवर बसायचं, आपण इथं सगळी ब्लॅकमेलिंग करायची, आपण बघितलं की अनिल देशमुखांना का राजीनामा द्यावा लागला हे अख्खा महाराष्ट्र बघतोय। मग अशा अवस्थेमध्ये फक्त पैसे खाण्याचं काम महाविकास आघाडीतली प्रमुख मंडळी करते, पण लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या कामासाठी भारतीय जनता पक्ष रक्षा रुतून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मदत करतो आहे। मागच्या वर्षी कोविडच्या प्रकरणात आपण मदत केली, यावर्षी कोविडच्या काळामध्ये आपण मदत करतो आहे आणि मी स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन साहेबांशी चर्चा केली। वॅक्सिनचे जे केंद्राचे प्रमुख आहेत अतिरिक्त सचिव डॉक्टर प्रदीप हालदर साहेबांशी चर्चा केली आणि त्यांना मी विनंती केली की नांदेड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लस अधिक मिळाली पाहिजे। तेव्हा मला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही जिल्ह्याला लस या ठिकाणी वाटप करत नाही, आम्ही राज्याला लस देतो आणि महाराष्ट्रालाच नाही तर देशाला जेवढी लस पाहिजे तेवढी लस आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही त्या त्या प्रमाणात राज्याच्या मागणीप्रमाणे त्यांना देतो आहे। पण दुर्दैवानं नांदेडला येत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे। नांदेडमध्ये रुग्णांची व्यवस्था नाही, नांदेडमध्ये कोविडचे सेंटर नाही,
जेव्हा आपलं एखाद्या ग्रस्ताला तहान लागते तेव्हा विहीर खोदण्याचा प्रयत्न नांदेडमध्ये केला जातो आहे. नांदेडमध्ये जर ही अवस्था पूर्वीपासून आहे हे जर माहीत असेल तर मग कोविड सेंटर किती व्हायला पाहिजे, रुग्णांची काय व्यवस्था व्हायला पाहिजे, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे अतिशय खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. परंतु आम्ही, मी खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, माझ्यासोबतचे माझे काही पक्षातले सहकार्य असतील, जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न चालू आहे. अनेक, मी तर माझा 24 तास फोन चालू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आला, रुग्णांचा फोन आला, त्यांना ॲडमिट करणे, ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन मिळून देणे, व्हेंटिलेटर पाहिजे व्हेंटिलेटर, लस पाहिजे लस मिळून देणे, औषध पाहिजे औषध मिळून देणे, अशा पद्धतीचा जेवढा प्रयत्न आहे तेवढा प्रयत्न करण्याचं काम आम्ही करतो. परंतु ही सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार सपशेल याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. त्यांचं अपयश लपवण्यासाठी वर मारामाऱ्या करतायत. श्रेय कोणी घ्यायचं? भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन श्रेय घ्यायचं असेल तर सेनेनं घ्यायचं का, राष्ट्रवादीनं घ्यायचं का, काँग्रेसनं घ्यायचं? या श्रेयाच्या लढाईमध्ये रुग्णांचा मृत्यू होतो याचं त्यांना काही देणं घेणं नाही. अशा अवस्थेमध्ये महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार याच्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे आणि हप्तेखोरांचं सरकार म्हणून पूर्ण भारतामध्ये यांचं नाव आता लौकिक झालेलं आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. या कार्यक्रमाने तुम्ही तर भेट दिली या हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत तुम्ही ऐकल्या असतात, त्या संदर्भात काय सांगतो? आत्ता मला डॉक्टरांनी माहिती दिली ज्या ज्या सुविधा मी पुरवू शकतो किंवा माझी जिथं मदत होईल तिथं 100% मदत करणार आहे. उदाहरणामध्ये आपण पाण्याचा प्रश्न येणे ठिकाणी निर्माण केला, मी त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला जर बोरवेल पाहिजे असं तर तात्काळ मारा. लातूरचे खासदार माननीय श्रंगारे साहेबांच्या निधीतून त्यांना निधी उपलब्ध करून देऊ. आणखी ज्या ज्या गरजा आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पूर्ण करू शकतो, कारण चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही असलं पाहिजे. म्हणून लोह्याची टीम अतिशय चांगलं काम करते, त्यांना पूर्ण सहकार्य नाही. राज्यामध्ये जी चर्चा आहे सध्या रेमडेसिवीर साठ्याबद्दल, आपले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी टीका केली. मी आपल्याला सांगितलं की नांदेडचे पालकमंत्री सपशेल याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्यांना यांचं काहीही देणं घेणं नाही लोकांचं, फक्त आपलं कुठं फोटो येते का एवढ्याच त्याच्यामध्ये नादामध्ये आहेत. लस राज्यालाच नाही तर पूर्ण देशात जेवढी पाहिजे तेवढी उपलब्ध करून द्यायची भूमिका आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे. आपण रात्रीही दूरध्वनीवरून सगळ्या गोष्टी बघितल्या असतील दूरचित्रवाणीवरनं, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचं आज अभिनंदन केलेलं आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री अभिनंदन करतात आणि महाविकास आघाडीचे मंत्री मात्र त्याच्या विरोधात बोलतात, हे त्यांच्यामध्ये ताळमेळ नसलेलं चित्र आहे. सर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये क्लिप व्हायरल झाली होती आपल्या भागात, त्या संदर्भात खूप चर्चा, त्यांना फार महत्त्व द्यायची गरज नाही. जिंकलं तर आमच्यामुळं, हरलं तर त्याच्यामुळं, त्या क्लिपला काही महत्त्व द्यायची गरज नाही. त्याचा विषय करोनापेक्षा फार वेगळा आहे. त्याच्यामुळं करोनाच्या महामारीमध्ये आपल्याला काय मदत करता येईल तो करण्यात आहे. बँकेमध्ये हार जीत होत असते. आता आपण बघितलं की बँकेची निवडणूक झाली आणि पालकमंत्री स्वतः गेले फटाके वाजवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधीजीच्या पुतळ्यापर्यंत सायलेंट झोन आहे. तिथं जम्बो कोविड सेंटर आहेत, 2 रुग्णालय आहेत, याचं भान देखील त्यांना राहिलं नाही. त्याचं कारण आहे की उशिरा लेकरू झाल्यावर जो आनंद होतो तसा आनंद अशोक चव्हाणांना झालेला आहे. कारण माझं योग्य वयात लग्न झालं, योग्य वयात लेकरं झाले, मी त्याच्यात समाधानी आहे. कारण माझ्या ताब्यात बँक होती, अशोक चव्हाण जन्मल्या तेव्हापासून त्यांच्या ताब्यात पहिल्यांदा बँक आली, त्याचा तो आनंद आहे.